तर हातामध्ये तलवार घेऊन शिवबा तयार करण्याची धमक आणि ताकद माझ्या या मातांच्या मनगटामध्ये आहे, लक्षात घ्या. अरे ए अरे काय दाखवता तुम्ही? हे केसेस करायचे असतील तर यांच्यावरती अगोदर केसेस करा. ए केसेस करायचे असतील तर यांच्यावरती अगोदर केसेस करा. एक अंगावरती फवारा मारल्यानंतर 25 पुरी माग लागतात, 10-15 पुरी माग लागतात. स्त्रियांना किती खालच्या पातळीला नेऊन ठेवलं, यांच्यावरती अगोदर केसेस करा. अरे जर केसेसच करायचे आहेत ना मातांना, तर ऐका, ज्या सिनेमांच्या मधून आजपर्यंत आम्हाला बलात्कार कसं करतात हे शिकवलं, दारू कशी पितात हे शिकवलं, प्रेम प्रकरण कशी करतात हे शिकवलं, चोरी कशी करतात हे शिकवलं, खून कशी करतात हे शिकवलं, हे जर केसेस करायच्याच असतील तर त्यांच्यावरती केसेस करा. अरे धमकी द्यायचीच असेल तर त्यांना धमकी द्या. अरे आताच्या मालिका आहेत, त्या मालिकामध्ये स्त्रीला कुचकं दाखवलं जातं, त्या स्त्रीला पापी दाखवलं जातं, त्या स्त्रीला किती खालच्या दर्जाची दाखवलं जातं, त्या मालिकेमधून स्त्रीला गुंडीन दाखवलं जातं. अरे नको ते त्या मालिकेमधून दाखवलं जातं. आमची स्त्री अशी आहे का? आमची स्त्री गुंडी नाही का? अरे आमची स्त्री गुंडी नाही, आमची स्त्री कुचकी नाही, आमची स्त्री पापी नाही, तर छत्रपती शिवबाला जन्म देणारी माझी स्त्री आहे. 23 वर्षाच्या भगत सिंगाला जन्म देणारी ही माता आहे, गाडगे बाबाला जन्म देणारी माता आहे, आणि हातामध्ये तलवार घेऊन छत्रपती शिवाजी राजा आपला सासरा निघून गेल्यानंतर, आपला धीर संभाजी राजे निघून गेल्यानंतर, आपला नवरा राजाराम महाराज निघून गेल्यानंतर 5 लाखाचं सैन्य घेऊन या महाराष्ट्रावर चालून आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावणाऱ्या तारा राणीची ही माती आहे, लक्षात घ्या. ती तारा राणी तुम्ही आहे. अरे कुणावर केस करता? माझ्या निवृत्ती महाराजांच्या वरती केस करण्याची धमकी देता, त्यांना नोटीस पाठवता का? अरे रात्रीचा दिवस केला, अरे घर बघितलं नाही, दार बघितलं नाही, कुटुंब बघितलं नाही, पोरं बघितली नाही, संसार बघितला नाही, फक्त समाजासाठी लढला, समाजासाठी जगला, माणूस जगला. तुमची पोरं दारू पिऊ नये म्हणून प्रबोधन केलं, तुमची पोरं तुमच्यावरती प्रेम करावीत म्हणून प्रबोधन केलं, प्रत्येक गोष्टीचं प्रबोधन केलं, समाजासाठी आम्ही जगलो. अरे पेमीच्या देठापासून बोलतो, रक्त आटेपर्यंत बोलतो, अशा थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा कपाळावरती आमच्या घाम येतो, कारण आमचं रक्त आटतं. आणि अशा लोकांना दबाव आणला जातो, अशा लोकांच्याकडे नोटीस जातात, अशा लोकांच्या वरती केसेस केल्या जातात. अरे जे समाजासाठी जगली त्यांच्यावर केसेस करण्याच्या अगोदर, अरे अरे या सिनेमांच्या वरती अगोदर केसेस करा, या मालिकांच्या वरती अगोदर केसेस करा. आणि फवारा मारल्यानंतर 25-25, 20-20 पोरी माग लागतात हे दृश्य दाखवणाऱ्यांच्या अगोदर केसेस करा. मातानो तुम्ही रणचंडिका आहात, तुम्ही आदि शक्ती आहात, लक्षात घ्या, तुम्ही आदि शक्ती आहात, लक्षात घ्या. हे माता तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे, लक्षात घे. हे की तू आमची आई आहेस, लक्षात घे, तू आमची आई आहेस, लक्षात घे. आणि त्या आईला आम्ही कधीच खालच्या स्तरावरती बघू शकत नाही, लक्षात घे. हे टीव्ही मध्ये दाखवलं जातं, मालिका मधून दाखवलं जातं, सिनेमातून दाखवलं जातं, स्त्री मद्यपान करते, स्त्री सिगारेट ओढते. अरे काय दाखवलं जातं, किती दाखवलं जातं, याच्या विरोधात कधी आवाज उठला नाही, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये काही परिवर्तन करणारी माणसं रात्रंदिवस बाहेर फिरतात आणि त्यांच्यावरती मात्र केसेस होतात, त्यांच्यावरती मात्र केसेस होण्याच्या धमक्या लादल्या जातात. अरे मातानो पण आम्ही सुद्धा भिणार नाही, कारण का? आमच्या बरोबर तुम्ही आहात, लक्षात घ्या, तुम्ही आहात. आमच्या बरोबर समाज आहे आणि आमच्या बरोबर ही लेकरं आहेत. कोण आई एका मिनिट